नमस्कार, मी संपदा साळवे, आपला तालुका आपली बातमी या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत. पाहुयात पारनेर तालुक्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. 5,000 रुपयांची लाच मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दाखवल्या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्याचा पोलीस हवालदार शंकर रोकडे, वय वर्ष 49, राहणार केडगाव याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून नगरच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला अटक केली आहे. पारनेर तालुक्यातील निगोज येथील शेखर दत्तुलंके यांनी नवी दिल्ली येथे झालेल्या युथ गेम फेडरेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले आहे. दिल्ली येथे दिनांक 25 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2020 या कालावधीत 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत त्याला सुवर्ण पदक मिळाले आहे. अखिल भारतीय युथ चॅम्पियनशिपच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे दिनांक 5 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी दरम्यान आंतरराष्ट्रीय पातळीवर नेपाळ येथे इंटरनॅशनल स्पर्धेसाठी शेखर लंके याची निवड झाली असून तो महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व या स्पर्धेसाठी भारतातून करणार आहे. तालुक्यातील विविध नदी पात्रे तसेच ओढे नाले यातून अवैध मार्गाने वाळू, मुरुंब तसेच तत्सम गौण खनिजांचे मोठ्या प्रमाणावर उत्खनन होत असून तशा तक्रारीही करण्यात येत आहेत. गौण खनिजाचे अनधिकृत उत्खनन तसेच वाहतूक रोखण्यासाठी तालुक्यातील 4 ठिकाणी चेक नाके तयार करण्यात आले असून 2 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली आहे. नगर कल्याण महामार्गावर असणाऱ्या ढोकी टोल नाक्यावर पारनेर तालुक्यातील मांडवे खुर्द ग्रामस्थांनी टोल वसुली करून आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे या टोल वसुलीच्या विरोधात ग्रामस्थांच्या वतीने 8 फेब्रुवारी रोजी ढोकी टोल नाक्यावर मनमानी कारभाराविरुद्ध मांडवे खुर्द ग्रामस्थांचे टोल बंद आंदोलन करण्याचा इशारा माजी सरपंच जगदीश गागरे, दत्तात्रय गागरे, सुधीर जाधव, विलास गागरे, कृष्ण गागरे यांनी दिला आहे. या संबंधीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके यांच्यासह तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आलेले आहे. पारनेर तालुक्यातील पंतप्रधान किसान सन्मान योजनेसाठी लाभ मिळावा म्हणून अनेक शेतकऱ्यांनी अर्ज केले आहे. मात्र त्यात काही तांत्रिक त्रुटी असल्याने अर्ज केलेले काही वंचित आहेत. तसेच अनेकांनी सरकारी नोकरी असताना तसेच इन्कम टॅक्स भरत असताना या योजनेचा लाभ घेतला, यासाठीची वसुली संबंधित लाभार्थ्यांकडून करण्यात येत आहे. मात्र या दोन्ही गोष्टी संबंधित गावातील ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक यांच्यामार्फत करण्यासंदर्भात सूचना तहसील प्रशासनाने दिल्या होत्या. मात्र त्या संदर्भात पूर्तता न झाल्याने ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक यांची बैठक तहसीलदार ज्योती देवरे यांनी बोलावली. या बैठकीमध्ये सर्व अधिकाऱ्यांना तहसीलदार यांनी याबाबतची कार्यवाही त्वरित पूर्ण करावी अशा सूचना केल्या आहेत. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने पारनेर महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रंगनाथ आहेर यांनी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त सर्वांना मार्गदर्शन केले. तहसीलदार ज्योती देवरे यांनी उपस्थितांना कोविडच्या नियमांचे पालन करून व योग्य सामाजिक अंतर ठेवून सर्वांना राष्ट्रीय मतदार दिनाची शपथ दिली. या बातमीपत्रात वेळ झाली तेच थांबण्याची. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा.